नमस्कार. संपूर्ण राज्यासाठी पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. आज सकाळी नाशिक येथे किमान तापमान 11.3 डिग्री सेंटीग्रेड होते. शिवाजीनगर येथे 12.1 डिग्री सेंटीग्रेड व जळगाव येथे 12.4 डिग्री सेंटीग्रेड होते. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी तापमान 13 ते 16 डिग्री सेंटीग्रेड रेकॉर्ड केले गेले आहे. कोकण गोव्यामध्ये किमान तापमान 19 ते 20 डिग्री सेंटीग्रेड रेकॉर्ड केले गेले आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये किमान तापमान 12 ते 14 डिग्री सेंटीग्रेड रेकॉर्ड केले गेले आहे. देशामध्ये व राज्यामध्ये सध्या विशिष्ट वेदर सिस्टीम्स जवळपास नाहीत. 13 तारखेला रात्री एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ पश्चिमी हिमालय क्षेत्रावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळामध्ये उत्तरेकडून येणारी हवा म्हणजे नॉर्दर्ली विंडची शक्यता कमी होत आहे. त्यामुळे किमान तापमानात जास्त काही घट होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यातील हवामान देखील कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भामध्ये मात्र 15 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरातील हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. रात्री व पहाटे हलकेसे धुके पडण्याची शक्यता आहे. 13 व 14 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 2-3 दिवस पुणे व आजूबाजूच्या परिसरामध्ये आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचा एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट अशा प्रकारे आहे. 11 ते 17 फेब्रुवारीला म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा बरेच कमी व 18 ते 24 म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान पहिल्या आठवड्याचे सामान्यपेक्षा बरेच कमी होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्ये सामान्यपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट असेही दर्शवत आहे की 8 ते 10 मार्चपर्यंत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर कोकणामध्ये किमान तापमान सामान्याच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. वेदर अपडेटसाठी कृपया आमची वेबसाईट वेळच्या वेळी पहावी. धन्यवाद.